नमस्कार, मी डॉक्टर मनोज डांगे, अध्यक्ष बालकल्याण समिति बुलढाणा। बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत कलम 27 नुसार बालकल्याण समिति ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि बालकांच्या क्षेत्रामध्ये काळजी आणि संरक्षणाचं काम करतो। मागील जानेवारी ते नोव्हेंबर या काळामध्ये लैंगिक अत्याचाराने पीडित 61 प्रकरणं आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहेत आणि ही जी प्रकरणं आलेली आहेत याचा अभ्यास केला असता असं निदर्शनास आलं आहे की आपल्या कुटुंबाचे सदस्य असेल, जवळचे शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील यांचे प्रमाण यांना ॲब्यूज करण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर गाव पातळीवर VCPC ग्रामसमिती ही मोठ्या प्रमाणात सक्षम होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला गुट्टच आणि बॅटच या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं। मित्र या नात्याने आपल्या पाल्यासोबत वर्तन प्रत्येकाचं असावं, जेणेकरून मुलं अशा प्रकारचं कृत्य होत असेल किंवा त्यांच्या बाबतीत घडलं असेल तर ते ताबडतोब आपल्या पालकाला सांगतील आणि जर अशा प्रकारची घटना आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये घडत असेल तर याबाबत आपण जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना पुनर्वसनाचं काम हे शासनाच्या वतीनं केलं जाते। धन्यवाद।